ज्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल आणि सोनिया गांधींना नोटीस ईडीची गेलेली आहे, ते नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहूया. पंडित नेहरूंसह काही काँग्रेस नेत्यांनी 1938 साली स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड याकडनं नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित करण्यात आलं. वृत्तपत्र प्रकाशित करत असल्यानं असोसिएटेड जर्नल संस्थेला अनेक शहरात सवलतीच्या दरात काही मोठ्या जागा मिळाल्या. यंग इंडिया लिमिटेड कंपनी स्थापन करून सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी घोटाळा करून या जागा हडपल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. याच प्रकरणी त्यांना समन्स बजावलं गेलंय. 2000 कोटींच्या मालमत्तेचा सौदा केवळ 50 लाखात झाला असा प्रमुख आरोप आहे. सोनिया आणि राहुल गांधींसह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदा यांच्या भूमिकेबाबत सुद्धा संशय व्यक्त होतोय. आणि याच ईडीच्या समन्स विरोधात आणि चौकशी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. दिल्लीसह देशभरात काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठमोठे मोर्चे काढलेत ईडीच्या कारवाई विरोधात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.